माझ्यासोबत अभियंते आहेत अशोक चव्हाण. सर मला एक सांगा, नेमकं कशा पद्धतीनं बाष्पीभवन होत आहे सध्या? आता आज घडीला बाष्पीभवन जर रेट आहे तो आज 24 तासामध्ये जवळपास 1.5 to 1.6 इतका दलगमीपर्यंत बाष्पीभवन होऊ लागलं आपलं. आणि ह्या जो काही उन्हाचा जो काही पारा वाढला आहे त्यामुळं इथून पुढे अजून बाष्पीभवन वाढणार आहे. आणि आपल्याला जे काही इंडस्ट्रीजला आणि जे काही महापालिका औरंगाबाद किंवा जालना असेल त्याला जे काही पाणी लागतंय आपल्याला त्याला पाणी जवळपास 0.3 दलघमी पाणी लागतंय. आणि आपलं बाष्पीभवन जवळपास 1.5 to 1.6 दलघमी पाणी आपल्या एवढं बाष्पीभवन होतंय. म्हणजे जवळपास 5 पटीने आपलं पाणी रोजचं बाष्पीभवन उडून जातं इथून. पण एक मध्यंतरी उपाय आला होता, मात्र तो उपाय शास्त्रीय दृष्टीनं काही उपयोगाचा नाही. काय उपाय होता तो बाष्पीभवन रोखण्यासाठी? याला एक दोन उपाय आहेत. जसं की पहिले आपण इथं केमिकल आपण इथं फवारू शकतो आपण, पण एवढ्या मोठ्या याचा जो काही पान पसारा आहे हा खूप मोठा आहे आणि इथं ते केमिकल इथं म्हणजे इथे फिजिबल होणार नाही ते. आणि इथे बाकी जे जलचर प्राणी असतात त्याला सुद्धा त्या धोका होतो, त्यामुळे ते केमिकल आपण फवारू शकत नाही. पण यापेक्षा पुढील उपाय जसं आपण इथं सोलार सिस्टीम फ्लोटिंग सोलार जो काही असतो ते आपण इथं करू शकतो आपण इथे, आणि त्याचे प्रयत्न आता इथून पुढे चालू होतील. ती एक तांत्रिक बाब आहे, मात्र अत्यंत धक्कादायक बाब अशी आहे की जर समजा या धरणातून शहरांसाठी समजा दर दिवशी 1 लिटर पाणी पुरवठा होत असेल तर त्यापेक्षा 5 पटीनं म्हणजे 5 लिटर पाणी जे आहे या धरणातून ओढून जाते. महिन्याला जवळपास 2 ते 2.5 TMC पाणी ओढून जाते. याचा अर्थ की खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची झपाट्याने पाण्याची पातळी जी आहे कमी होते. उपाय आहेत, मात्र पानपसारा खूप मोठा असल्यामुळं ते उपाय सध्या तरी उपयोगाचे नाहीत. मात्र सोलार सिस्टीम जर बसवली तर जी उष्णता पाण्यावर येणार आहे ती आपण दुसरीकडे ओढू शकतो, जेणेकरून पाण्याचं जे आहे बाष्पीभवन कमी होऊ शकतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पैठण, औरंगाबाद.